बारामतीत पवार कुटुंबियांमध्ये भाऊबीज उत्साहात साजरी करण्यात आले. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे औक्षण त्यांच्या बहिणींनी केलं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह अन्य बहिणींनी औक्षण करत भाऊबीज साजरी केली. अजित पवार यांच्या काटेवाडीतील निवासस्थानी भाऊबीजचा हा कार्यक्रम पार पडला. खासदार सुप्रिया सुळे यांनी आपले भाऊ अजित पवार आणि आमदार रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार यांना यांचं औक्षण केलं. आमची दिवाळी वंचितांसाठी हा अनोखा उपक्रम गोंदियात राबवण्यात आला. यात आदिवासींना दिवाळीनिमित्त भेटवस्तू देऊन त्यांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न करण्यात आला. देवरी तालुक्यातील अतिदुर्गम नक्षलग्रस्त भाग अशी ओळख असलेल्या करुझरी गावात हा कार्यक्रम पार पडला. सुवर्ण प्राशन फाउंडेशन आणि दीनबंधू ग्रामीण विकास संस्था यांनी हा उपक्रम राबवला. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी नाशिकच्या दिंडोरीमध्ये आदिवासी परंपरेनुसार दिवा पेटवत पाड्यावरील लहान मुलांसोबत दिवाळी साजरी केली. यावेळी त्यांनी दिवाळीची पारंपरिक गाणीही गायली. मुलांच्या सुरात सूर मिळवून सोन्याची वात रुपयाचा दिवा जळण जळण अशी गाणी गात त्यांनी लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील औरंगपूर इथं संत तुकोबाराय पावनधाम इथं दीपोत्सव साजरा करण्यात आला. 8 वर्षांपासून हा दीपोत्सव साजरा केला जातोय. यावर्षी इथं तब्बल 11,000 दिवे लावण्यात आले, त्यामुळे मंदिर आणि सभोवतालचा परिसर उजळून निघाला होता. अंधारातून उजेडाकडे जाण्याची प्रेरणा प्रत्येकाला मिळावी हा या दीपोत्सवाचा उद्देश आहे. ऐन दिवाळीतही एसटी बस चालकांचा संप सुरूच असल्यानं नांदेडमधल्या सर्वसामान्य प्रवाशांचे हाल होत आहेत, तर खासगी बस चालकांनी दर दुप्पट केल्यानं त्याचाही फटका प्रवाशांना बसतोय. पुणे आणि कोल्हापूरसाठी तब्बल 2,000 रुपये इतकं भाडं आकारलं जात आहे. मागण्या मान्य झाल्याशिवाय संप मागे घेणार नाही अशी ठाम भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. प्राप्तिकर विभागानं केलेल्या कारवाईत अर्बन क्रेडिट सहकारी बँकेमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळून आली आहे. 27 ऑक्टोबरला प्राप्तिकर विभागानं बँकेचं मुख्यालय, शाखा तसंच अध्यक्ष आणि एका संचालकाच्या निवासस्थानी छापे टाकले होते. यात 1,200 पेक्षा जास्त खाती ही KYC शिवाय उघडण्यात आली आहेत. या खात्यांमध्ये प्रत्येकी 1,90,000 रोख ठेवी असून त्याचं मूल्य 53,72,00,000 घरात आहे. नाशिक मुंबई हायवेवर इंदोरहून मुंबईला जाणाऱ्या ट्रकचा ब्रेक फेल झाला. चालकानं बचावासाठी ट्रक कसारा फाट्याकडे वळवून उडी टाकली, मात्र ट्रक थेट मुंबई लेनवर जाऊन डिव्हायडर तोडून 50 फूट खोल कोसळला. त्यावेळी सुदैवानं महामार्गावर इतर कोणती गाडी नव्हती, त्यामुळे दुर्घटना टळली. विशेष म्हणजे या अपघाताच्या 5 मिनिटांआधी अनेक गाड्या तिथूनच निघून गेल्या होत्या. कोरोनाने वाट लावली, पोटा पाण्याचा प्रश्न सुद्धा तयार झालाय. दिवाळखोर व्हायची वेळ झाली, धंद्यांना पूर्ण नुकसान झालेलं आहे. तुमच्या जवळच्या दुकानदाराकडूनच वस्तू खरेदी करा आणि कोरोनानं उद्ध्वस्त झालेल्यांना मदतीचा हात द्या. संकल्प दिवाळीचा, संकल्प झी 24 तासचा.